Good morning, dear students. Under today's lecture, we are going to start the concept of insurance rating. If you heard earlier lecture where we studied about the underwriting, means the assessment of the insurance proposal. When you assess the insurance proposal, the final stage is to determine the pricing of the insurance. That pricing is nothing but the rating. How the premiums is to be determined. Because when we studied about the insurance, I told you even the sum assured is the same, but the rate of premium is different with the different person. Because risk is different with the different person. So that insurance companies charged different rates from different consumers. There are a number of factors which affect on the rating as well. म्हणजे वेगवेगळे फॅक्टर्स सुद्धा या प्रीमियमवर अफेक्ट होत असतात त्यातला बे मेन इम्पॉर्टंट फॅक्टर इज द एज बिकॉज हायर द एज हायर द रिस्क आणि सो दॅट दे हॅव टू कन्सिडर वेरियस डायमेन्शन्स फॉर डिटरमाईनिंग द रेट ऑफ प्रीमियम्स राईट सो इन दिस लेक्चर वी आर गोईंग टू स्टार्ट विच कन्सेप्ट इंशुरंस कंपनीज आर अंडरटेक टू डिटरमाईन द इन्शुरन्स प्राइसिंग फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल यू हॉ टू अंडरस्टँड वॉट इज द इन्शुरन्स Rating or the insurance pricing. The meaning is the same for both the words. First, a rate is the price per unit insurance. The rate is the price per unit of insurance. Whenever they sell one insurance, what should be the price of that particular insurance is came under the title of rating. Next is and the exposure unit is the unit of measurement used to pricing. It varies by line of insurance and the exposure unit.

द लेवल ऑफ रिस्क लेवल ऑफ रिस्क रेट ऑफ द पे ऑफ लॉसेस अँड लॉस ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेस ऑल दिस थिंग्स यू हॅव टू कन्सिडर अंडर द वन एक्सपेन्सेस लोडिंग रेफरन्सेस टू द अमाऊंट दॅट मस्ट बी ॲडेड टू द प्रीमियम फॉर द एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड मार्जिन फॉर द कॉन्टिजन्सी मीन्स सगळ्या गोष्टींचा सगळ्या डायमेन्शनचा तुम्हाला विचार करावा लागतो रिस्कचा सुद्धा आणि आपल्या प्रॉफिट लेवलचा सुद्धा लोडिंग इज रेफर्स टू द अमाऊंट दॅट मस्ट बी ॲडेड टू द प्रीमियम फॉर द एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड मार्जिन फॉर द कॉन्टिजन्सीज जे काही कॉन्टिजन्सी होते तर जनरल प्रीमियमच्या बाबतीत जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत आपण बघतो की कॉन्टिजन्सी झाली तर आपल्याला तिथं पेमेंट्स करायचे आहेत तर तो मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे की इफ देनिट कॉन्टिजन्सी इज हॅपन देन लोडिंग इज रेफर्स टू द अमाऊंट इज टू बी पेड द ॲडेड इन द प्रीमियम फॉर द एक्सपेन्सेस प्रॉफिट मार्जिन अँड कॉन्टेजन्सी प्रॉफिट त्या प्रीमियममध्ये रिस्क कवरेज त्याचबरोबर कंपनीचा प्रॉफिट हे जे काही तुम्ही ॲड केलेलं असतं तो सगळा मुद्दा म्हणजे त्याचा लोडिंगच्या टायटल अंडर येतो आहे त्याच्यानंतर आहे ग्रॉस रेट कन्सिस्ट ऑफ द प्युअर प्रीमियम अँड लोडिंग एलिमेंट फायनली द ग्रॉस प्रीमियम पेड बाय द इन्शुरन्स ऑफ द ग्रास रेट मल्टिप्लाईड बाय द नंबर ऑफ एक्सपोजर युनिट नंबर ऑफ एक्सपोजर युनिट हा सुद्धा तिथं मुद्दा त्यांनी दिलेला आहे की द रेट इट ॲट विच द प्राईस पर युनिट इन्शुरन्स एक्सपोजर युनिट द प्युअर प्रि प्रीमियम्स लोडिंग अँड द ग्रॉस रेट ग्रॉस रेट इज द इन द सेन्स कन्सिस्ट ऑफ द प्युअर प्रीमियम अँड द लोडिंग एलिमेंट फायनली ग्रॉस प्रीमियम पेड बाय द इन्शुअर्ड ऑफ द ग्रॉस रेट मल्टिप्लाईड बाय द नंबर ऑफ एक्सपोजर युनिट हाही एक मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे की इन्शुरन्स प्राइसिंगसाठी काय काय लक्षात घ्यायचं आहे तर पहिलं तर यू हॅव टू अंडरस्टँड वॉट इज द मिनिंग ऑफ pricing pricing is nothing but the rate is the price per unit of the insurance next is and the exposure units third is about the pure premiums next is the Loading loading is refers to the amount that must be added to the premium for the expenses. And the last is the gross rate, is consist of the pure premium and loading element. Finally, the gross premium paid by the insured for the gross rate multiplied by the number of exposures. This you have to take the screenshot of it, and just have to remember the definitions of the following definitions to Right Now वॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ प्रायसिंग ऑर द रेट मेकिंग हे रेट मेकिंग वेगवेगळं आहे ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स अफेक्ट होतात मग वॉट इज द ऑब्जेक्ट देर आर टू टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट वन इज द रेग्युलेटरी ऑब्जेक्ट अँड सेकंड वन इज द बिझनेस ऑब्जेक्ट रेग्युलेटरी ऑब्जेक्ट इन द सेन्स ॲडिकुएट रेट नॉट एक्सेन्सिव्ह नॉट फेअरली डिस्क्रिमिनेटरी मिन्स ॲडिक्युएट रेट असला पाहिजे उगीच कस्टमरला कन्सेशन द्यायचं आहे म्हणून जर तुम्ही प्रीमियमचे रेट जर खूप कमी ठेवले तर इट विल अफेक्ट ऑन युअर प्रॉफिट लेवल थर्ड इज नॉट एक्सेसिव्ह खूप जास्त पण कमी नको आणि खूप जास्त पण नको म्हणजे खूप जास्तीचाही तुम्ही बर्डॉन नाही करू शकत आणि खूप कमीही नाही आकारू आहे तर हा मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे यू शुड बी बॅलन्स्ड ऑर द इट शुड बी रिजनेबल uh, फॉर द कस्टमर ॲज वेल एज यू त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉट फेअरली डिस्क्रिमिनेटरी नॉट फेअरली डिस्क्रिमिनेटरी म्हणजे असं आहे की मग जास्त पण डिस्क्रिमिनेशन करू नका जसं मी तुम्हाला म्हटलं की द रेट ऑफ प्रीमियम इज डिफरंट विथ द डिफरंट पर्सन बिकॉज देअर आर नंबर ऑफ डिफरन्शिएशन इन टू द टू कस्टमर्स पण त्यातमध्ये ह्यूज पण डिस्क्रिमिनेशन नका की समजा माझा पन्नास लाखाचा प्रीमियम आहे पन्नास लाखाचा वर्ड आहे आणि त्याला मला जर वन लाख रुपीज हप्ता बसत असेल आणि माझ्याबरोबरच्यानं सुद्धा पन्नास लाखाचा घेतला असेल आणि त्याला दोन लाख बसत असेल तर हे खूप ह्यूज डिफरन्स झाला लक्षात घ्या तर एवढं पण डिस्क्रिमिनेशन नकोय त्यांच्या रिस्कनुसार डिस्क्रिमिनेशन असावं बट इट शुड बी रिजनेबल आणि इट शुड बी जस्टिफिकेबल नेक्स्ट इज द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह बिझनेस ऑब्जेक्टिव्ह इज द सिम्प्लिसिटी स्टॅबिलिटी रिस्पॉन्सिव्हनेस एनकरेजमेंट ऑफ द लॉस कंट्रोल एनकरेजमेंट ऑफ द लॉस कंट्रोल हाही मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे की बिझनेस ऑब्जेक्टमध्ये सिम्प्लिसिटी असली पाहिजे स्टॅबिलिटी पण असली पाहिजे सारखेच जर तुम्ही प्रीमियमचे रेट बदलायला लागला तर इट विल अफेक्ट ऑन द इन्शुरन्स नेक्स्ट इज द रिस्पॉन्सिव्हनेस रिस्पॉन्सिव्हनेस हाय देखील इज इज द ऑब्जेक्ट ऑफ द मेकिंग रेट रेटिंग ऑफ द इन्शुरन्स अँड द लास्ट इज एनकरेजमेंट ऑफ लॉस कंट्रोल लॉस कंट्रोल करण्यासाठी एनकरेज करायचं हे देखील तिथं आहे म्हणजे जर समजा तुम्ही हाय प्रीमियम करत असाल लेट वी कन्सिडर अबाउट द जनरल इन्शुरन्स तर जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत इफ यू चार्ज द हायर रेट ऑफ इंटर हायर रेट ऑफ प्रीमियम दॅन माणसांनाही लक्षात येतं की बाबा हे जास्तीत जास्त अफेक्ट करतं आहे आणि आपल्या रिस्क जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त प्रीमियम भरावं लागतं सो दे सेल्फ ट्राईंग टू कंट्रोल द लॉसेस मीन्स इनडायरेक्टली द इन्शुरन्स कंपनीज आर एनकरेज टू कंट्रोल द लॉसेस नेक्स्ट इज द रेटिंग ऑफ अ टाईप्स ऑफ अ रेटिंग टाईप्स ऑफ रेटिंगमध्ये काय सांगितलं बघा जजमेंट रेटिंग क्लास रेटिंग मेरिट रेटिंग शेड्यूल रेटिंग एक्सपिरियन्स रेटिंग अँड रेट्रोस्पेक्टिव रेटिंग आता ह्यामध्ये आपल्याला सगळ्या पद्धतीचे मुद्दे पुन्हा एकदा एक्सप्लेन करायचे आहेत पण जस्ट यू हैव टू रिमेंबर दॅट सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट इनवॉल्व्स जजमेंट रेटिंग क्लासरूम रेटिंग मेरिट रेटिंग क्लास रेटिंग मेरिट रेटिंग शेड्यूल रेटिंग एक्सपिरियन्स रेटिंग अँड रेट्रोस्पेक्टिव्ह रेटिंग नाव वी स्टार्टेड विथ द जजमेंट ओके व्हॉट इज द जजमेंट रेटिंग जजमेंट रेटिंग इज मिन्स द इच एक्सपोजर इज द इंडिव्हिज्युअल इव्हॅल्युएटेड द रेट इज डिटरमाइन लार्जली बाय द अंडर रायटर्स जजमेंट अंडर रायटर्सच्या जजमेंटनुसार तुम्हाला तिथं काय करायचं आहे तर प्रीमियम्स ठरवायचे आहेत जजमेंट रेटिंग मीन्स टू इच एक्सपोजर ऑफ द इंडिव्हिज्युअल इव्हॅल्युएटेड प्रत्येकाचं एक्सपोजर की एक्सपोजर इन द सेंस की एखाद्या कस्टमरला आपण मॅक्सिमम किती बेनिफिट देऊ शकतो तर ते असे असेस करायचं तर इफ आयम एम यंग एज आय म ट्वेंटी ट्वेंटी टू इयर्स पर्सन तर अशा वेळेस मला ते कितीची मदत करू शकतात तिथंच ऑन द अदर हँड तिथं थर्टी इयर्सचा मॅ कस्टमर आला आहे त्याला ते किती एक्सपोज होऊ शकतात मीन्स प्रत्येकाची एक्सपोजर लेवल ते इव्हॅल्युएट करतात अँड द रेट इज डिटरमाइन बाय द अंडर रायटर्स जजमेंट आणि मग अंडर रायटर ठरवतो की बाबा ह्या ह्याचं एज एवढं आहे तर ह्याला या पद्धतीचा इन्शुरन्स तिथं प्रोव्हाइड करा त्यानंतर नेक्स्ट आहे दिस मेथड इज यूज्ड व्हेन द लॉस एक्सपोजर आर सो डायव्हर्स अँड द क्लास रेट कैन नॉट बी कैल्क्युलेटेड और व्हेन द क्रेडिएबल लॉस स्टैटिस्टिकल इज नॉट अवेलेबल आता फॉर एक्जाम्पल जनरल इन्शोरेंसती हा स मुद्दा कि एप्लिकंट स जास्त सम्यूर्ड तिथे लिखो परंतु तिथे अपने एसेस पे पाजे कि वॉट एवर द कमोडिटी इज इन्श्योर्ड वॉट इज द वर्थ ऑफ इट एंड आफ्टर द वर्थ ऑफ इट आफ्टर चेकिंग ऑफ इट देन यू शूड एक्सपोज इन फ्रंट ऑफ दिस मेथड इज यूज व्हेन द लॉस एक्सपोजर आर सो डायवर्स दैट क्लास रेट कैन नॉट बी कॅल्क्युलेटेड ऑर व्हेन द क्रेडिएबल लॉस स्टॅटिस्टिकल आर नॉट अवेलेबल आता हे मोस्टली तुम्हाला मरीन इन्शुरन्स किंवा ओशनिक इन्शुरन्सच्या बाबतीत बघायला मिळतंय एक मुद्दा जो काही इथं सांगितलेला आहे की एक्सपोजरचा दॅट एक्सपोजर इज डिटर्माइंड बाय द अंडर रायटर सोन डी गाईज हे पण तुमच्या लक्षात असू दे नाही तर तुम्हाला वाटलं की कस्टमर सांगेल तेवढा तर ही इफ ही रेडी टू पे द प्रीमियम फॉर इट सो देन वॉट इज द प्रॉब्लेम वी कॅन प्रोवाईड हिम द लार्ज अमाऊंट ऑफ इन्शुरन्स असं नाही कंपनीच्या लॉसचाही तिथे विचार करावा लागतो त्याची ऐपत आहे जास्त प्रीमियम भरायची म्हणून तुम्ही त्याला त्याच्या मालापेक्षा जास्त जर समस्याशोड देत असाल किंवा कवरेज देत असाल तर इट डेफिनेटली अफेक्ट सो असं न करता अंडर काय करत असतो तर रिस्क इव्हेट इव्हॅलेट करत असतो आणि मग त्याच्यानंतर त्यांची समयशॉर्ट तिथं ठरवत असतो धिस मेथड इज यूज्ड व्हेन द लॉस एक्सपोजर आर सो डायवर्स अँड द क्लास रेट कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड ऑन द व्हेन क्रेडिएबल लॉस सॅसिस्टिकल आर नॉट अवेलेबल सो इट इज मोस्टली रिलेटेड टू द जनरल इन्शुरन्स आणि त्यातल्या त्यात मरीन इन्शुरन्सच्या बाबतीत हे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं सो यू जस्ट यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट ऑफ इट कारण याच्यावर तुम्हाला एमसी क्यू क्वेश्चनिंगच तिथं केलं जाणार आहे सो तुम्हाला हे तिथं लक्षात ठेवायचं आहे जजमेंट रेटिंग next now is the manual rating or the class rating class rating means the exposure with the similar characteristics are placed in the same underwriting class it is charged the same rate the rate charge reflect the average loss experience for the class as a whole class rating is based upon the assumptions that future losses is to be insured will determine largely by the same set of a फॅक्टर्स म्हणजे इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की क्लास रेटिंग इज द मॅन्युअल रेटिंग क्लास रेटिंग मीन्स द एक्सपोजर विथ द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आर प्लेस्ड हां इतर जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या सेम प्लेस्ड केल्या जातात अँड द सेम अंडर रायटर क्लास इच इज चार्ज ॲट द सेम रेट प्रत्येकजण सेम रेटवर चार्ज केला जातो द रेट चार्ज रिफ्लेक्ट द ॲव्हरेज लॉस एक्सपिरियन्स फॉर द क्लास ॲज अ वोल क्लास ॲज अ वोलमध्ये किती चार्ज रिफ्लेक्ट केला जातो रेट चार्ज रिफ्लेक्ट द ॲव्हरेज लॉस एक्सपिरियन्स हा मुद्दा तिथं त्यांनी दिलेला आहे ॲव्हरेज एक्सपिरियन्स हा तिथं त्यांनी मुद्दा दिलेला आहे की सगळ्यांसाठी कॅरेक्टरिस्टिक्स आपण सेम ठेवतो आणि त्याच्यानंतर हे सगळं तिथं डिसाईड करतो द रेड चार्ज रिफ्लेक्ट द ॲव्हरेज लॉस एक्सपिरियन्स फॉर द क्लास ॲज अ वोड क्लास रेटिंग इज बेस्ट ॲज फॉर द फ्युचर लॉसेस टू इन्शुअर्ड विल बी डिटरमाइन लार्जली बाय द सेम सेट ऑफ अ फॅक्टर म्हणजे इथे तुम्हाला लक्षात काय आहे बघा तर क्लास रेट इज बेस्ट अपॉन द अजम्पशन्स दॅट द फ्युचर लॉसेस आर इन्श्युअर्ड विल बी डिटरमाइंड लार्जली बाय द सेम सेट ऑफ अ फॅक्टर सेम सेट ऑफ अ फॅक्टर इथे तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत बघा लक्षात येतं घ्या क्लास रेटिंग मॅन्युअल रेटिंग क्लास रेटिंग मॅन्युअल रेटिंग ॲजम्पन्स फ्युचर लॉस इन्शुअर्ड विल बी डिटरमाइंड द लार्ज बाय द सेम रेट ऑफ द फॅक्टर्स दिस इज युअर क्लास रेटिंग थर्ड इज ऑल अबाउट वी कॅन सी ॲडव्हान्टेज ऑफ द क्लास रेटिंग वी आर टॉकिंग अबाउट ॲडव्हान्टेज ऑफ द क्लास रेटिंग सिंपल ॲडव्हांटेज ऑफ क्लास रेटिंग सगळ्यात म्हणतं की इट इज सिंपल टू अप्लाय प्रीमियम कोटेशन्स कॅन बी क्विकली ऑफ टेन्थ अँड आयडियल फॉर द पर्सनल लाईन मार्केट हे मोस्टली सगळ्यांसाठी कॅरेक्टरिस्टिक्स सेम लावल्यामुळे इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट आणि सगळ्यात मोठा मुद्दा की प्रीमियम कोटेशन कॅन क्विकली ऑप्टेन आता मोस्टली तुम्हाला माहिती आहे की प्रीमियम्स जर तुम्हाला इन्शुरन्सचे बघायचे असेल तर त्याच्यासाठी रेकनर असतं त्या रेकनरमध्ये एज टेन्यूर आणि समायश्यूर याच्यावरून सम तिथं हे ठरलं जातंच इन प्रीमियम ठरला जातं मग हे रेकनरच बनवताना अंडर रायटर्सनी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच बनवलेलं असतंय त्यामध्ये मग त्यांचं एज रिस्क सगळ्या गोष्टी इथं तिथं आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात आयडियल फॉर द पर्सनल लाईन मार्केट नाव द क्लास रेटिंग इज वाईडली युज्ड इन होम ओनर इन्शुरन्स प्रायव्हेट पॅसेंजर ऑटो इन्शुरन्स वर्कर कॉम्पॅन्सेशन्स अँड लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स मोस्टली हा कुठं वापरला जातो हे एम क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहे की क्लास रायटिंग इज मोस्टली युटिलाइज्ड इन द होम इन द होम ओनर इन्शुरन्स ज्यालाच तुम्ही बल्गरिरी म्हणू शकता किंवा प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणू शकता नेक्स्ट आहे प्रायव्हेट पॅसेंजर ऑटो इन्शुरन्स नेक्स्ट इज अ वर्कर कॉम्पॅन्सेशन अँड लास्ट इज द लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स दिस इज ऑल अबाऊट क्लास रायटिंग there are two types of class rating one is the pure premium method and second one is the lost ratio method there are two types of uh, methods which are related to the class rating one is the pure premium and the loss pure premium means what Pure premium can be determined by dividing the amount of the insured loss and the loss adjustment expenses, the number of the exposure unit. Mm -hmm. Pure premium the amount is incurred loss, loss adjustment expenses, and the number of exposure unit. Incurred the loss and loss adjustment expenses and the exposure unit. Pure premium is equal to incurred loss, loss adjustment expenses upon number of exposure. युनिट लक्षात काय सांगितलं प्युअर प्रीमियमचा सा फॉर्म्युला हा लक्षात घ्यायचा आहे फर्स्ट स्टेपमध्ये की इनक्युअर लॉसेस अँड द लॉस ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेस किती लॉस होणार आहे आणि ती कितीपर्यंत ॲडजस्ट करायची आपली क्षमता आहे डिवायडेड बाय नंबर ऑफ एक्सपोजर युनिट तो सांगितलेला आहे फायनल स्टेप ग्रॉस रेट इज इक्वल टू प्युअर प्रीमियम अपॉन वन मायनस एक्सपेन्सेस रेशो तर दिस इज ऑल अबाउट प्युअर प्रीमियम एक इलिस्ट्रेशन पण दिलेलं आहे एक एक्झाम्पल पण तुम्ही इथं बघू शकता की अज्यूम दॅट द कोलिजन इन्शुरन्स ऑफ द फाईव्ह लॅक रुपीज ऑटोमोबाईल्स इज गिव्हन टू द अंडर रायटिंग क्लास जनरेट द इन्शुरन्स लॉस अँड लॉस ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेस ऑफ रुपीज थर्टी मिलियन ओवर द इयर ऑफ द पिरियड एक्सपेन्सेस रेशो इज एक्सपेक्टेड टू बी अ फॉर्टी पर्सेंट म्हणजे बऱ्याच वेळेस आपण जनरल इन्शुरन्समध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स देत असतो तिथं प्युअर प्रीमियम इन्शुरन्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना तुम्हाला दिसतो आहे Now, the content is arise about the loss ratio method. Loss ratio method, in the sense under the loss ratio method, the actual loss ratio is compared with the expected loss ratio and the rate of the adjustment accordingly. The actual loss ratio is the ratio incurred the loss and the loss adjustment expenses to earn premiums. The expected loss. रेशो इज द पर्सेंटेज ऑफ द प्रीमियम दॅट एक्सपेक्टेड टू बी युज टू पे द लॉसेस म्हणजे इथं लक्षात घ्या तो प्रकारचे जे काही रेशोज आपण ठरवलेले आहेत कशाच्या अंडर आपण हे ठरवलेले आहेत तर हे तुम्हाला माहीत असू ते क्लास रेटिंगच्या अंडर टू टाईप्स ऑफ क्लास रेटिंग वन इज द प्युअर प्रीमियम अँड सेकंड वन इज द लॉस रेशो मेथड लॉस रेशो मेथडमध्ये आपण काय लॉस रेशो मेथडमध्ये आपण काय कन्सिडर करतो आहे तर एक्सपेक्टेड लॉस जो काही आहे किंवा पोटेन्शियल लॉस अंडर द लॉस रेशो मेथड द ॲक्च्युअल लॉस रेशो इज कम्पेअर्ड विथ द एक्सपेक्टेड लॉस रेशो म्हणजे आता मला असं वाटलं असेल की एखाद्या गाडीला मी इन्शुरन्स दिलाय तिथं धडकून तिचं नुकसान झालं असेल चार लाख रुपयाचं आणि मध्ये ते दिसते आपल्याला जास्त किंवा कमी तर ह्याचा जो रेट ऍडजस्टमेंटचा असतो त्याला लॉस रेशो असं म्हणतात द लॉस रेशो इज द रेशो ऑफ इन्क्युअर द लॉस अँड द लॉस ऍडजस्टमेंट एक्सपेन्सेस टू अर्न प्रीमियम द एक्सपेक्टेड लॉस रेशो इज द परसेंटेज ऑफ प्रीमियम दॅट एक्सपेक्टेड टू बी युज टू पे द लॉसेस सो द रेट ऑफ चार्जेस ए मायनस ई अपॉन ई ए इज द ॲक्च्युअल लॉस अँड ई इज द एक्सपेक्टेड लॉस याच्या रेशोवरून आपल्याला त्याचा रेट ठरवायला येतो तर दिस इज ऑल अबाउट यू कॅन से द इलिस्ट्रेशन पण एक दिलेलं आहे बघा अ लाइन ऑफ द इन्शुरन्स हॅज इन्क्युअर्ड द लॉस अँड द लॉस ॲडजस्टमेंट अमाऊंट एट लाख अँड द अर्न प्रीमियम वन मिलियन द ॲक्च्युअल लॉस रेशो इज द एट्टी पर्सेंट अँड एक्सपेक्टेड लॉस इज द सेवंटी पर्सेंट म्हणजे नेमकं तुम्हाला आठ लाख डिवायडेड बाय वन मिलियन जे काही येईल तुम्ही ते तो तुमचा परसेंटेज ऑफ लॉस राहणार परसंटे रेट चेंज जो काही आहे तो ठरवला जाणार आहे तर दीज आर द थ्री मेथड्स वी स्टडी अंडर द टायटल ऑफ रेटिंग द रिमेनिंग विल बी कंटिन्यू ऑन द नेक्स्ट लेक्चर बट अमंग दिस थ्री जस्ट वी फोकस्ड ऑन द टू टाईप्स वन इज द जजमेंटल रेट इट इज मोस्टली युज इन द हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स होम वेनर इन्शुरन्स अँड सेकंड इज ऑल अबाउट द क्लास रेटिंग क्लास रेटिंग मीन्स सम कॅरेक्टरिस्टिक्स इज केप्ड सेम अँड अकॉर्डिंग टू इट वी आर गोईंग टू Uh, Set the premium for it, and the underwriter is responsible for it. But the advantage of the class rating is the simple to apply premium quotation and ideal for personal lines. And there are four uh, you can say uh, the class wise rating is widely used in the homeowner, private passenger, worker compensation, and life, health, insurance, etc. Now, the remaining part will be continued in the next lecture. Thank you. Thank you so much.